हॅलो फ्रेंड्स, मी अनिता व्यास योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते. तर गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट करून विचारलं की मॅम, हाताचे दंड कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा. तर त्याच कमेंटच्या बेसिसवरती आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आले. इन शॉर्ट, आजच्या व्हिडिओमध्ये हाताचे दंड कमी करण्यासाठी कोणता व्यायाम प्रकार करता येईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही हा व्यायाम प्रकार रोज केला तर तुम्हाला 21 दिवसांमध्येच तुमच्या हातामध्ये फरक दिसणार आहे. तसेच प्रत्येक एक्सरसाइजचे मी तुम्हाला करून दाखवताना 10 काउंट दाखवणार आहे. तुम्हाला डेली करताना 10-10 दोन सेट करायचे, दोन्ही हात वरती घ्यायचे आपल्याला या पद्धतीने, दोन्ही हाताच्या मुठी करायचे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, दोन्ही हात खाली घ्यायचे, दोन्ही हात परत वरती, श्वास सोडत खाली, श्वास भरत वरती, या पद्धतीने एक इसका द्यायचा आपल्याला खाली घेताना, श्वास सोडत खाली, श्वास भरत वरती, या पद्धतीने कंटिन्यू करा. याच्या तुम्हाला डेली करताना 10-10 दोन सेट करायचे या पद्धतीने. हे करताना प्रचंड आपल्याला हातावरती ताण येतो दंडांवरती, तो पूर्ण आपल्याला फील करायचा या पद्धतीने. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं या पद्धतीने. दोन्ही पाय एक साईडला घ्यायचे, आपल्याला पुढचा पाय नीमध्ये फोल्ड करा, बॅकवाला स्ट्रेट ठेवायचा या पद्धतीने. दोन्ही हात बॅक साईडला घ्यायचे, आपल्याला नजर समोर, एक हात वरती परत खाली, या पद्धतीने पूर्ण हातावरती दंडावरती जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. डेली करताना तुम्हाला हे 30 सेकंद करायचं या पद्धतीने. अपोजिट साइड सेम, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय, पुढचा पाय नीमध्ये फोल्ड करा, बॅकवाला स्ट्रेट ठेवायचं, अपडाऊन करा. याने प्रचंड प्रमाणात आपल्या हाताच्या दंडांवरती ताण येतोय. नेक्स्ट मध्ये आपल्याला राईट वाला हँड अप करायचं, एल्बोज मध्ये फोल्ड करायचं, अपोजिट हँडने एल्बोज ला पकडायचं, एक साइड स्ट्रेचिंग करायचं या पद्धतीने. पूर्ण इकडे जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा, राईट साइड, लेफ्ट साइड, या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला डेली 30 सेकंड. या पद्धतीने जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करायचं एल्बोज ला पकडून अपोजिट हँडने या पद्धतीने. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात बॅक साईडला पकडायचे, चेस्ट समोर घ्यायचे, या पद्धतीने एल्बो स्ट्रेट ठेवायचे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, दोन्ही हात फक्त आपल्याला अपडाऊन करायचे, नजर समोर, चेस्ट समोर, फक्त आपले हात वरती खाली झाले पाहिजेत, या पद्धतीने अपडाऊन करा. डेली करताना तुम्हाला 30-30 सेकंडचे दोन सेट करायचे या पद्धतीने. जो काय पूर्ण आपल्याला इथे हातावरती प्रचंड प्रमाणात ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा. नेक्स्ट पाहूया, याच्यामध्ये पण आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे, दोन्ही हाताच्या मुठी करायचे या पद्धतीने. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, श्वास सोडत पूर्ण दोन्ही हात पाठी घ्यायचे, श्वास भरत आतमध्ये, या पद्धतीने कंटिन्यू करा. एक आपल्याला हिसका द्यायचा या पद्धतीने. आपल्या हातावरती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो पूर्ण फील करा या पद्धतीने. नेक्स्ट पाहूया, नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे, या पद्धतीने राऊंड मध्ये फिरवायचे क्लॉकवाईज, या पद्धतीने जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होत आहे ते पूर्ण फील करायचं आपल्याला. याचे तुम्हाला 10-10 दोन सेट करायचे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज पण तुम्हाला 10-10 दोन सेट करायचे या पद्धतीने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँटी क्लॉकवाईज पण 10 पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 रिलॅक्स. हे आपण 10-10 पाहिले तुम्हाला करताना, 10-10 दोन सेट करायचे डेली. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात बॅक साईडला पकडायचे या पद्धतीने. एकमेकामध्ये हळूहळू आपल्या कमरेतून खाली वाकायचं, दोन्ही हात वरती घ्यायचं या पद्धतीने. हळूहळू नेक आपल्याला थाईजकडे घ्यायचं या पद्धतीने. होल्ड करायचं, जास्तीत जास्त वेळ होल्ड करायचा प्रयत्न करा. कमीत कमी तुम्हाला 30 सेकंड होल्ड करायचं डेली. हे तुम्हाला 30-30 सेकंड असं 3 वेळा करायचं. होल्ड करा,
नेकला जास्तीत जास्त थाईस कडकेचा होल्ड करा या पद्धतीने. रिलॅक्स, श्वास सोडत वरती यायचं. अजून एकदा पाहूया, दोन्ही हात आपल्याला या पद्धतीने पाठी पकडायचे एकमेकांमध्ये, या पद्धतीने कमरेतून खाली वाका हळूहळू हळूहळू, आणि नेकला जास्तीत जास्त थाईस कडे खेचायचं. या पद्धतीने फोल्ड करा जास्तीत जास्त वेळ. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे या पद्धतीने राऊंड मध्ये फिरवायचे क्लॉकवाईज. या पद्धतीने राउंड मध्ये फिरवा. डेली तुम्हाला 30 सेकंड करायचे या पद्धतीने. अँटी क्लॉकवाईज पण 30 सेकंड या पद्धतीने. नेक्स्ट पाहूया, नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे या पद्धतीने. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, थंब वरती घ्यायचं, थंबला अपडाऊन करायचं या पद्धतीने. याच्यामध्ये तुम्हाला 10-10 चे डेली करताना 2 सेट करायचे या पद्धतीने. 1, पूर्ण जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीने तुम्हाला डेली 10-10 चे 2 सेट करायचे. रिलॅक्स. नेक्स्ट पाहूया, नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, दोन्ही हात समोर घ्यायचे या पद्धतीने. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, श्वास भरत पूर्ण वरती हात घ्यायचा या पद्धतीने. श्वास सोडत खाली या पद्धतीने बॅक स्ट्रेट ठेवायचं या पद्धतीने. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीने श्वास भरत पूर्ण वरती हात घ्यायचा, श्वास सोडत खाली या पद्धतीने. तुम्हाला आपण 10 पाहिले, तुम्हाला करताना 10-10 चे डेली 2 सेट करायचे या पद्धतीने. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे आहेत नमस्कार स्थिती. अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचायचे. याच्यामध्ये आपल्याला बॅक साईडला नमस्कार करायचा या पद्धतीने. नजर समोर ठेवायचे या पद्धतीने. 1, जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होते ते फील करा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीने तुम्हाला 10-10 चे 2 सेट करायचे डेली. आपण 1 सेट पाहिला, तुम्हाला 2 सेट करायचे. रिलॅक्स. या पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू करायचे डेली. तुम्हाला 30-30 सेकंडचे 2 सेट करायचे या पद्धतीने. श्वास भरत पूर्ण दोन्ही हात आपल्याला आतमध्ये घ्यायचे, श्वास सोडत बाहेरच्या दिशेने. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे, दोन्ही हात आपल्याला राऊंड मध्ये ठेवायचे, एल्बोज टच करायचे या पद्धतीने. याचे पण तुम्हाला 10-10 चे डेली 2 सेट करायचे या पद्धतीने. अँटी क्लॉकवाईज पण आपल्याला या पद्धतीने डेली तुम्हाला 10-10 चे 2 सेट करायचे या पद्धतीने. अशा प्रकारे तुम्हाला रोज व्यायाम करून दंडावरती वाढलेली चरबी कमी करायची आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जाता जाता एवढंच सांगेन की रोज योग करा आणि फिट रहा.